राहणार कुरकुटवाडी बोटा येथून आलेलं आहे. देवाच्या दर्शनासाठी पण ह्या महामारीमुळं आता फार लईच जीवाचे आटंकास झालेले आहे. देव मंदिरंसुद्धा उघडी नाही काही नाही. आता याच्यावर सरकारने काय तरी थोडंफार काळजी घेतली पाहिजे आणि सगळ्यांनी थोडा विचार करून थोडा आपलं सहकार्य केलं पाहिजे आणि सगळ्यांनी सहकार्य करून याच्यावर थोडा विचार करून थोडा काहीतरी सहशिष्य वगैरे सगळे घरोघरी घेतल्या पाहिजे. भगवानचे मी काय प्रार्थना केली, देवाकडं प्रार्थना केलेली एका दादा, देवा एवढ्याला कसं तरी सहकार्य करून माणसांना थोडं चांगली बुद्धी दे, गर्दी करून देऊ नको आणि देवा याच्यातून चांगलं विचार आचार चांगलं येऊ दे. आज साकूर या बेरोबाची नागपंचमीनिमित्त मोठी यात्रा असते, परंतु 2 वर्षापासून या कोरोनाच्या महामारीमुळे मंदिर प्रशासनाच्या नियमानुसार पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे इथं येणाऱ्या भक्तांची निश्चितच हेडसांड होत आहे. परंतु कोरोना महामारीमुळे नाईलाजाने ट्रस्टच्या अध्यक्षांना हे मंदिर बंद ठेवावं लागलेल्या इच्छा नसताना पण परंतु आपल्या सर्वांना याच्यातून लवकरात लवकर सावरता यावं यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. यावर्षीही त्याचप्रमाणे नागपंचमीनिमित्त बिरोबा महाराजांची यात्रा आहे. लोक या ठिकाणी येत आहेत परंतु मंदिर बंद आहे. भक्त बाहेरून दर्शन घेऊन जात आहेत परंतु दरवर्षीपेक्षा इथं प्रमाण कमी आहे. दरवर्षीच्या नागपंचमीला पुणे जिल्हा असन, नगर जिल्हा असन, नाशिक जिल्हा असन या ठिकाणावरून अनेक भक्त दर्शनासाठी येत असतात. लाखोच्या संख्येने भक्त नागपंचमीच्या दिवशी दर्शन घेत असतात. दुसरी यात्रा असते जी पौर्णिमेला असते, त्या पौर्णिमेच्या यात्रानिमित्त पण भाविक भरपूर प्रमाणात पाणी घेऊन येत असतात. परंतु या 2 वर्षापासून हा मोठा खंड पडलेला आहे. यातून लवकरात लवकर आपण सर्व सावरूया, भक्त सावरूयात आणि लवकरच पुढच्या वर्षी आपल्यासाठी निश्चितच मंदिर खुलं राहील अशी अपेक्षा ठेवतो व आपल्या सर्वांना या यात्रेनिमित्त शुभेच्छा देतो.